अंधेरी पोटनिवडणुकीबाबत अद्यापही सत्ताधारी भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून कुणालाच उमेदवारी जाहीर झालेली नाही। दिवंगत रमेश लटकेंच्या पत्नी ऋतुजा लटके यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळणार होती, परंतु ऋतुजा लटकेंचा राजीनामा अद्यापही मुंबई महापालिका प्रशासनानं मंजूर केला नाही। याबाबतचा निर्णय आता हायकोर्टात होणार आहे। मात्र तत्पूर्वी मनसेचे कामगार सेना अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी अनिल परबांवर आरोप करत वेगळाच ट्विस्ट केलाय। मनोज चव्हाण यांनी ट्विट करत असं म्हटलंय की मुळात ऋतुजा लटकेताईंना राजीनाम्याच्या जंजाळात अडकावून अंधेरी विधानसभेची उमेदवारी माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना देण्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब यांचा डाव आहे। लटके वहिनींनी हा डाव ओळखावा इतकंच या आशयाचं ट्विट त्यांनी करत अनिल परबांवर आरोप केलाय। ऋतुजा लटके या बाळासाहेबांची शिवसेना असलेल्या शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर ठाकरे गटानं सावध पावलं उचलत प्लॅन बी तयार ठेवलाय। अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून दुसऱ्या शिवसैनिकाला तिकीट देण्याची तयारी सुरू झाली आहे। याबाबत विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले की मुंबई महापालिकेकडून अद्याप ऋतुजा लटकेंचा राजीनामा मंजूर झाला नाही। कदाचित सत्ताधाऱ्यांचा आयुक्तांवर दबाव असेल। लोकशाहीत नियमानुसार काम करणं गरजेचं आहे। राजीनामा मंजूर न झाल्यास प्लॅन बी तयार आहे असं त्यांनी म्हटलंय। ऋतुजा लटकेंचा राजीनामा लटकला तर त्यांच्याऐवजी प्रमोद सावंत, विश्वनाथ महाडेश्वर आणि कमलेश राय यांना तयारीचे आदेश देण्यात आल्याची माहिती आहे। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24।